कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम अलंका पुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम सद्गुरु स्वामी नामानंद महाराज की जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम झाले हो सजनी ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव माधव बरवा तोहा माधव तोहा माधव विठ्ठल बरवा
बाप रखू मां देवी मारा देवी वर बाप रखू मां रखुमा देवी मरा बाप रखू मां बाप रखू मां देवी मरा तुहा विठ्ठल नैवेद्याला रुसू नको देवा एकतरी घास घेरे विठ्ठला एकतरी घास घेरे विठ्ठला एकतरी घास घेरे विठ्ठला घेऊन आलो नैवेद्याला घेऊन आलो नैवेद्याला रुसू नको देवा रुसू नको देवा एक तरी घास घेरे अनेक संतांना जन्माला घालणारी ही भूमी आहे. मेलेल्या नवऱ्याला जिवंत करणाऱ्या सती महासती पतिव्रता स्त्रियांना जन्माला घालणारी ही भूमी आहे. देशासाठी सिर तळहातावर घेऊन लढणाऱ्या वीरांना जन्म देणारी ही भूमी आहे. माझ्या माता पित्यानो वयाच्या 10व्या वर्षी देवाला जेवायला लावणारा एक थोर महात्मा भागवत धर्माचा जनक असं ज्यांना मानलं जातं संत शिरोमणी नामदेव महाराज. वडिलांचं नाव दामूसिटी आईचं नाव गोनाई. दामूसिटीचा दररोजचा नियम पहाटे उठायचे चंद्रभागेवर स्नान करायचे पूजा करायची स्वयंपाक तयार झाला की पहिल्यांदा पांडुरंगाला नैवेद्य दाखवायची आणि मग जेवण करायची आणि आपल्या उद्योगाला लागायची. एक दिवस काही कामाच्या निमित्तानं असा प्रसंग आला दामू सिटीला परगावी जाण्याचा योग आला आणि जाताना आपल्या पत्नीला सांगितलं ए मी परगावी निघालो नैवेद्य दाखवायचा विसरशील नामदेवाला पाठवा. गोनाईनं स्वयंपाक तयार केला आणि नामदेवाला हाक मारली. नामदेव महाराज नव्हते आणखीन बाल नामदेव होता 9-10 वर्षाचं वय. गल्लीमध्ये रस्त्यावर मित्रांच्या संगत गोट्या खेळायचं काम चालू होत बाल नामदेवाच. स्वयंपाक तयार झाला नैवेद्याचं ताट तयार केलं आणि गोनाईनं आपल्या छोट्याशा नामदेवाला हाक मारली ए नामदेवा इकडे काय आई तुझे बाबा गावाला गेलेले आहेत
नैवेद्य दाखवायला तुला जायचंय. आयुष्यात कधी नैवेद्य दाखवला नव्हता, नैवेद्य कसा दाखवायचा ते माहिती नाही, पण आईची आज्ञा काही हरकत नाही. जातो नैवेद्याचं ताट बाल नामदेवाच्या हातात दिलं आणि छोटासा नामदेव राऊळात आला पांडुरंगाच्या मंदिरात. नैवेद्य कसा दाखवायचा माहिती नाही, पहिली वेळ होती. ताट देवाच्या समोर ठेवायचं, पाणी फिरवायचं, नुसता हात देवाकड आणि ताट घराकड हे नामदेवाला माहिती नव्हतं. नामदेवाला मनात असं वाटायचं की देव खातोच वाटतो. देवाच्या समोर ताट ठेवलं आणि वाट पाहत उभारला, खायचा अंदाज दिसेना. नामदेवाला वाटलं काहीतरी विचार करत उभा असेल, थोड्या वेळानं खाईल. अर्धा तास गेला, काही खायचा विचार दिसेना देवाचा. आणि या छोट्याशा नामदेवानी देवाच्या जवळ येऊन देवाशी बोलायला सुरुवात केली. विठ्ठला माय बापा, आज पहिल्यांदा नैवेद्य दाखवायला आलो. रोज माझे बाबा नैवेद्य दाखवायला यायचे. नैवेद्य आणणाऱ्या माणसामध्ये बदल झाला म्हणून रागावलास का? काही कामाच्या निमित्तानं माझ्या बाबांना परगावी जावं लागलं आणि म्हणून नैवेद्य दाखवायची वेळ माझ्यावर आली. मी कशाला या भानगडीत पडतो? तू जर खाल्लं नाहीस, या नैवेद्याचा स्वीकार केला नाहीस आणि हे नैवेद्याचं ताट जर परत गेलं तर आई रागावे. उद्या बाबा गावावरून आल्यानंतर साल काढतील माझ्या अंगाची. नाम्या, देवाला उपवासी ठेवलंस. आणि म्हणून हा छोटासा नामदेव पांडुरंगाच्या समोर उभा राहून डोळ्यामध्ये अश्रू आणून प्रार्थना करत आहे. हे पांडुरंगा, विठ्ठला घेऊन आलो नैवेद्याला, घेऊन आलो नैवेद्याला, रुसू नको देवा, हो रुसू नको देवा. एक तरी घास घेरे विठ्ठला, एक तरी घास घेरे विठ्ठला, एक तरी घास घेरे विठ्ठला. घेऊन आलो नैवेद्याला, घेऊन आलो नैवेद्याला, रुसू नको देवा, तरी घास घेरे विठ्ठला. भूक नसे का तुला लागली, भूक नसे का तुला लागली. देवा तुला भूक लागली नाही? आ काल सकाळी माझ्या बाबांनी नैवेद्य आणलेला, 24 तास निघून गेले, तुला भूक लागली नाही? भूक नसे का तुला लागली, भूक नसे का तुला लागली. आई गो नाई कशी आठवली, आई गो नाई कशी आठवली. काया नाम्यावरी रुसला. माझ्या माता पित्यानो, पारमार्थिक क्षेत्रामध्ये महान क्रांती घडवणारा महात्मा. कोई कहते है भगवान खाते नाही, देव खात नाही असं काही लोक बोलतात. माझ्या माता पित्यानो, कोई कहते है भगवान खाते नहीं, अरे नामदेव के तरह तुम खिलाते नहीं.
हा बाल नामदेव डोळ्यामध्ये अश्रू आणून देवाला बोलत आहे, हे विठ्ठला भूक नसे का तुला लागली, भूक नसे का तुला लागली, आई गो नाही कशी आठवली, आई गो नाही कशी आठवली, काया नाम्यावरी रुसला का माझ्यावर रुसलास, लहान मुलाच्या हातून नैवेद्य पाठवलात, राग आला तुला काया नाम्यावरी रुसला, एक तरी खास घेरे विठ्ठला, एक तरी खास घेरे विठ्ठला, एक तरी खास घेरे विठ्ठला, घेऊन आलो नाही वेदाला, घेऊन आलो नाही वेदाला, रुसू नको देवा विठ्ठला, रुसू नको देवा, एक तरी खास घेरे वेळ वाट पाहिली आणखीन आणि देव खायला तयार नाही हे छोट्याशा नामदेवाच्या लक्षात आले आणि नामदेवानी आपल्या भाषेत सांगितलं, आ देवाला बजावलं, मला ओळखलं नाहीस पांडुरंगा, नाम्या म्हणतात मला, हे नैवेद्याचं ताट माग घेऊन जाणारा मी नामदेव नाही, जर खाल्लं नाहीस या नैवेद्याचा स्वीकार केला नाहीस तर असेच धडक देईन तुझ्या पायावर, या डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या करून टाकीन, रक्ताचा सडा टाकीन तुझ्या राऊळात, प्राण अर्पण करीन पांडुरंगा, हे नैवेद्याचं ताट माग घेऊन जाणार नाही, दम दिला निर्धारानं सांगितलं, तुकोबाराय आपल्या अभंगवाणीत म्हणतात देव कधी भेटतो ऐसा हा निर्धार करी जो मनाचा, तुका म्हणे त्याचा पांग फिटे, एका जनार्दनी हा निर्धार तेथे प्रगटे विश्वंभर, देव मूर्तीतून बाहेर यायला वेळ लागत नाही पण भक्त जीवावर उदार झाला पाहिजे, देवासाठी प्राण अर्पण करायची तयारी झाली पाहिजे, असा निर्धार झाला पाहिजे मनाचा, त्या छोट्याशा नामदेवानी देवाला बजावलं, विठ्ठला घेसिल यातील काही नाजर, घेसिल यातील काही नाजर, जर काही खाल्लं नाहीस घेसिल यातील काही नाजर, घेसिल यातील काही नाजर, आपटी न तव चरणावर हे शिर, 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 इथे मी बाल नामदेव देवाला सांगत आहे, डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे, डोळ्यासमोर चित्र उभा करा, एक 10 वर्षाचं छोटस मूल देवाच्या समोर उभा आहे आणि देवाशी बोलत आहे, जर खाल्लं नाहीस तर धडाक देईन तुझ्या पायावर, रक्ताचा सडा टाकीन, प्राण अर्पण करी पांडुरंगा, पण नैवेद्याचं ताट माग घेऊन जाणार, घेसिल यातील काही नाजर, घेसिल यातील काही नाजर, आपटी न तव चरणावर हे शिर, आपटी न तव चरणावर, इथे मी
प्राण देईन आपुला प्राण अर्पण करी जर खाल्लं नाहीस तर मला घराकडे जाता येणार नाही. विठ्ठला माझी आई माझ्यावर रागावे मला पहिल्यांदा नैवेद्य दाखवायला पाठवलं. उद्या बाबा गावावरनं आल्यानंतर त्यांना समजेल आणि बाबा म्हणतील नाम्या देवाला उपवासी ठेवलंस. आणि म्हणून लहान मुलाच्या हातून नैवेद्य पाठवला याचा राग मनात आणू नको विठ्ठला. आपटीन तव चरणावर हे शिर आपटीन तव चरणावर हे शिर इथे मी प्राण देईन आपुला इथे मी प्राण देईन आपुला एकतरी खास घेरे विठ्ठला एकतरी खास घेरे विठ्ठला एकतरी खास घेरे विठ्ठला घेऊन आलो नामदेवाचा निर्धार पाहिला पांडुरंगानं आणि देव नामदेवाशी बोलू लागला. मंडळी थांब थांब नामदेवा थांब खातो पण कुणाला सांगू नकोस. बाल नामदेव देवाला म्हणत आहे वा रे वा खातो ती खातो आणि कुणाला सांगू नको मला खोटं बोलायचं माहिती नाही. काही विलास चालला नाही मुकाट्यानं नैवेद्याचं ताट संपवावं लागलं. चंद्रभागेवर नैवेद्याचं ताट आणलं स्वच्छ धुतलं आणि घराकडे घेऊन आला बाल नामदेव. आईनं पाहिलं रिकाम ताट आईनं विचारलं अरे नामदेवा नैवेद्य कुठं आहे. देवानं खाल्ला देऊ का थोबाडीत देव कुठं नैवेद्य खातो. आई शपथ खाल्ला. आईला माहीत होत माझं बाळ कधी खोटं बोलत नाही. काय प्रकार आहे ते उद्या पाहू. दुसरा दिवस उगवला आणखीन नामदेवरायांचे वडील गावावरून आले नव्हते. स्वयंपाक तयार झाला नैवेद्याचं ताट तयार केलं आणि हाक मारली आईनं ए नामदेवा नैवेद्य दाखवायला जा तुझे बाबा आले नाहीत. नैवेद्याचं ताट नामदेवाच्या हातात दिलं आणि पाठी मागणं आई गोनाई नामदेवरायांची मातोश्री लपत छपत निघाली. काय प्रकार आहे ते पाहण्यासाठी छोटासा नामदेव रावळात आला. देवाच्या समोर ताट ठेवलं आणि देवाला सांगितलं ए देवा आटप लवकर तुझ्याजवळ थांबायला मला वेळ नाही मला खेळायला जायचं. माझे दोस्त वाट पाहतात. अशी पंचायत झाली. देवाला वाटलं काल एकटा चालता बिचारा पण आज पकड वॉरंट घेऊन आलाय पाठी मागणं गोनाईला घेऊन आलाय. काही विलास चालला नाही मुकाट्यानं खावं लागलं. नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. विटेवर उभा असणारी मूर्ती नामदेवरायांचा नैवेद्य खाते ही ताकद संताची ताकद आहे. या पंढरपुरामध्ये जन्माला आलेल्या एका महान संताची नामा म्हणे आम्ही पायरीचे शिवे. कधी पंढरपूरला आलात का मंडळी. पंढरपूरला आल्यानंतर ज्या नामदेव पायरीचं दर्शन घेतात ते हे नामदेव महाराज. भागवत धर्माचा जनक या परमार्थ क्षेत्राचा सम्राट या वारकऱ्यांचा राजा ज्ञानदेवे रचिला पाया असं म्हटलं जातं. पण हृदयातली भावना बोलायला सांगते नामदेवे रचिला पाया.
देवाला जेवायला लावणारा, त्या औंड्या नागनाथाचं मंदिर फिरवणारा, नाही नाही देवाला दूध पाजणारा, एक दिवस असा प्रसंग, घरामध्ये धार काढली गाईची, दुधानं भरलेला तांब्या असा देवळीमध्ये ठेवलेला होता, आई कामात गुंतली होती आणि बाल नामदेव बाहेरनं खेळ खेळून घरात आला आणि त्या देवळीतला तांब्या पाहिला दुधानं भरलेला, मनात लहर आली देवाला पाजावं, आपण नैवेद्य खाऊ घातला पण दूध कधी प्यायला दिलं नाही, तो दुधानं भरलेला तांब्या घेतला आणि मंदिरात आला बाल नामदेव आणि देवाच्या समोर तो तांब्या धरला, हो हो आणि काय म्हणतो, विठ्ठला दूध पिवोजी मोरे गोविंद लाला, 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 देवा दूध आणले तुला प्यायला, अनेक संत जन्माला आले, लाखो भक्त झाले पांडुरंगाचे, पण देवाला आवडणारा, देवाचा अत्यंत लढिवाळ भक्त, लढिवाळपणा समजतो का मंडळी, लढिवाळपणा मालकानं सांभाळलेल्या कुत्र्याला काठी मारावी, सांभाळलेल्या मालक पाहिजे आणि त्या मालकानं कुत्र्याला काठी मारावी, सांभाळलेल्या कुत्र्याला पळून जात नाही, मालकाच्या पायातच कुई 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 करतं आणि पायातच घुटमळत, लहान लेकराला आईनं मारावं आणि बाजूला ढकलावं, बाजूला जात नाही, आईचा पदर धरतं आणि आईला बिलगून बसतं, आईनं मारलं तरी आईला बिलगून बसतं, त्याला लढिवाळपणा म्हणतात, तसा भक्ताजवळ लढिवाळपणा असला पाहिजे, किती संकट जीवनामध्ये येऊ द्या, किती आघात होऊ द्या, किती अडचणीला तोंड देण्याचा प्रसंग येऊ द्या, देवाला न विसरणारा, सतत देवाच्या पायाजवळ आपल्या जीवनातला वेळ व्यतीत करणारा, क्षणाक्षणाला त्या पांडुरंगाला हाक मारणारा, नाम घ्यावे आणि मग पाऊल टाकावे या संत उक्तीप्रमाणे जीवन व्यतीत करणारा, त्याला लढिवाळ भक्त म्हणतात आणि तो लढिवाळपणा संत नामदेवरायांच्या अंगी होता, देवाचा लाडका भक्त पांडुरंगाचा, दुधानं भरलेला तांब्या घेऊन उभा आहे आणि देवाला विनंती करत आहे, हे विठ्ठला दूध पिवोजी मोरे गोविंद लाला, दूध पिवोजी मोरे गोविंद लाला, दूध पिवोजी मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, दूध पिवोजी मोरे गोविंद लाला, महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, दूध पाजलं देवाला,
आणि ते नामदेव महाराज एकदा औंढ्या नागनाथला आले. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असं असणारं ते औंढा नागनाथ. यात्रा भरली होती आणि नामदेव महाराजांच्या मनात आलं की आपण या ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात कीर्तन करावं. मंदिरामध्ये आले, सुरुवात केली कीर्तनाला, विठोबा रुक्माईचा गजर चालू केला, हजारो लोकांची गर्दी जमली कीर्तन ऐकण्यासाठी. पुजारी मंडळी रागावली, या पंढरपूरच्या बुवानं मंदिरात कीर्तनाला सुरुवात केली, लोकांना दर्शनाला यायला जायला रस्ता राहिला नाही, दर्शनाची बारी बंद झाली, आमची दक्षिणा बुडायला लागली. पुजारी मंडळीला राग येणं साहजिक आहे, यात्रेचाच टाईम. त्या पुजाऱ्यांनी सांगितलं, ओ बुवा, पंढरपूरचा दरबार नव्हे, बाहेर जाऊन बोंबलत बसा. नामदेवराय भजनामध्ये तल्लीन होते, दंग झाले होते. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहासी सांभाळी. ऐकलं नाही, आपलं कीर्तन चालू ठेवलं. पुजारी मंडळीला जास्ती राग आला आणि त्या पुजारी मंडळींनी कीर्तनामध्ये दंग असलेल्या संत नामदेवाला धक्के मारून बाहेर काढलं. नामदेवराय सावध झाले आणि देवाकडे पाहतात, घळ 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 डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या नामदेवरायांची. आणि नामदेवराय रडत रडत म्हणतात, देवा, आवडलं नाही तुला, या नाम्याचं भजन तुला आवडलं नाही, ठीक आहे, मंदिराच्या पाठीमागं जाऊन भजन म्हणतो. आणि राऊळाच्या पाठीमागं आले नामदेव महाराज आणि पुन्हा भजनाला सुरुवात केली. विठोबा रुक्माईचा गजर सुरू झाला. मंडळी, भजनाला सुरुवात झाली, नामदेवरायांनी कीर्तनाला सुरुवात केल्या बरोबर ते औंढ्या नागनाथाचं मंदिर ते गर्दशी फिरलं आणि त्या मंदिराचा दरवाजा नामदेवरायाच्या कीर्तनाकडे झाला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, दगडा मातीच्या भिंतीनं तयार झालेलं ते ज्योतिर्लिंगाचं मंदिर. आज औंढा नागनाथ बघायला जा, गाव एका बाजूला आणि मंदिराचा दरवाजा एका बाजूला आहे. ते नामदेवरायाच्या कीर्तनात फिरलेलं असं ते औंढा नागनाथाचं मंदिर. मी सांगत असतो कार्यक्रमात, हो हो, काय सांगत असतो, कीर्तनाला सुरुवात झाल्याबरोबर काय घडलं. जिधर जिधर नामा उधर उधर देवल फिरे, जिधर जिधर नामा उधर उधर देवल फिरे, जिधर जिधर नामा उधर उधर देवल फिरे, जिधर जिधर नामा उधर उधर देवल फिरे. ज्या ज्या बाजूला संत नामदेव महाराज जातील ते मंदिराचा दरवाजा फिरायचा. अश्रुधारा वाहतात आणि नामदेवराया प्रार्थना करतात, धक्के मारून बाहेर काढल्या, तुला आवडलं नाही, हा ठीक, मंदिराच्या मागं जाऊन भजन म्हणतो. बस, भक्ताच्या मुखातून दुःखानं काटोकाट भरलेला एवढा शब्द बाहेर पडला, तुला आवडलं नाही देवा, या नाम्याचं भजन आवडलं नाही, ठीक आहे. गर्दशी मंदिर फिरलं. जिधर जिधर नामा उधर उधर देवल फिरे, जिधर जिधर नामा उधर उधर देवल फिरे, जिधर जिधर देवल के पीछे नामा अलख पुकारे, देवल के पीछे नामा अलख पुकारे,
देवल के पीछे नामा अलख पुकारे, देवल के पीछे नामा अलख पुकारे। टाल दिंडी लेकर नामा देवल में आया, 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 टाल दिंडी लेकर नामा देवल में आया। पूजा करत बम्मन ने बाहर ढकलाया, पूजा करत बम्मन ने बाहर ढकलाया, टाल दिंडी लेकर नामा देवल में आया, 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 टाल दिंडी लेकर नामा देवल में आया। असा अधिकार ज्या नामदेव महाराजांचा ते नामदेव रायात पंढरपुरामध्ये त्या पांडुरंगाच्या पायाजवळ पहाटे 4 वाजता उठावत आणि पांडुरंगाला जाग करण्यासाठी त्या काकड आरतीला मंदिरामध्ये यावं, दिवसभर त्या पांडुरंगाचं गुणगान गावत रडत रडत त्याला म्हणावं, देवा तुझ्याशिवाय कुणी नाही या नाम्याला, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू तुलता कृष्ण माझा, बहिणी बंधू तुलता कृष्ण माझा। ज्या वेळेला देवासी एवढ्या जवळचं नातं जोडाल त्या वेळेला देव कशाला म्हणतात त्याचा अनुभव येतो मंडळी। अरे मंदिराच्या समोरून आपण निघालो तर आतमध्ये जाऊन त्या पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकवावं, घडीवर बसावं, डोळे भरून त्याला बघावं, सवड नाही एवढा मनुष्य संसारामध्ये गुंतलेला आहे, मंदिरात यायला 5 मिनिटाची फुरसत नाही, हा संसार देवाकडे जाऊ द्यायला तयार नाही। माझ्या माता पित्यानो या या संसाराच्या पायी देव आठवत नाही, हा संसार देवाकडे जाऊ द्यायला तयार नाही। मंदिराच्या समोरनं जर निघाला तर पाया कसं पडतात देवाच्या जाता जाता। कुंपणावरचा सरड्या पाहिला का, सरड्या सरड्या जशी मान हलवतो तसं रस्त्यानं जाता जाता रस्त्यावर उभा राहून देवाकडे बघत, म्हणजे देवाला म्हणतो आत बसू नको बाहेर ये जा ह्याच्या संगत फिरायला। अरे त्या देवासाठी 5 मिनिटाची वेळ नसेल, 5 मिनिटाचा टाइम नसेल तुमच्याकडे, तर तुमचा संकटामध्ये सांभाळ करण्यासाठी धावून यायला तो वेडाय। अरे तुकोबा राय म्हणतात तुका म्हणे त्याचे व्हारे, अगोदर तुम्ही देवाचे व्हात। लग्न झाल्यानंतर त्या नवरीला तिच्या मैत्रिणी आग्रह करतात, ए नाव घे ना नाव घे, मैत्रिणीच्या आग्रहावरून ती नाव घेते। ती नाव घेत असताना उखाणं घालून नाव घेते, नाव घेत असताना नवरदेवाला गुदगुल्या होत असतात, आनंद वाटतो त्याला, वा वा। अरे तिनं एकदा नाव घेतलं तर तिला मरे तोपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर पडते, आजारी पडली तर दवाखान्यात न्यावं, तिनं मागितलेली साडी तिला आणून द्यावी, जो दागिना मागितला तो दागिना तिच्या अंगावर घालावा, तिची सर्वस्वी जबाबदारी
एकदा नाव घेतलं तर सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावर पडते, तिच्या मालकावर, तिच्या पतीवर. तुम्ही जर त्या देवाचं अखंड नाव घेतलं तर तुमची जबाबदारी तो का सांभाळणार नाही? तुका म्हणे त्याचे वारे, वा त्या देवाचं, त्या भगवंताचे वा. आणि तुम्ही एकदा त्याचे झाला, देव तुमच्या मरणी मरे. कसलंही संकट असू द्या, हिमालयासारखं दुःख समोर उभा असू द्या, तुमचा सांभाळ करण्यासाठी, हो तुमचा सांभाळ करण्यासाठी देव पण विसरून जातो. मी देव आहे, या ब्रह्मांडाचा मालक आहे, याची त्याला आठवण राहत नाही. लक्षात असू द्या मंडळी, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, सांभाळ करण्यासाठी. भक्ताला, माझ्या भक्ताला जरा सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे. त्याला देव म्हणतात, लक्षात असू द्या. माझ्या माता पित्यानो, मी विटेवर उभा आहे, या ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे, या जगाचा मालक आहे, मी देव आहे, विसरून जात. देवपणाची आठवण राहत नाही. त्या द्रौपदीसाठी धावून आला, भक्त प्रल्हादासाठी धावून आला, नरसिंह अवतार घेतला प्रल्हादाला सांभाळण्यासाठी, त्या हत्तीसाठी धावून आला गजेंद्रासाठी, त्या नकरानं गजेंद्राला धरलं होतं, हाक मारली आपल्या गणागोताला, भावंडांना, मुलांना, 550 हत्तीचा कळप, सगळे नातेवाईक तळ्यामध्ये गेल्यानंतर मगरीनं पकडलं त्या गजेंद्राला. जराशी कुस्ती खेळून पाहिली, पण त्या गजेंद्राला ती मगर आतमध्ये घेऊन चालली. त्या मगरीचं नाव नक्र. आपल्या सौंगड्यांना, नातेवाईकांना, मुलाबाळांना, भावंडांना मोठमोठ्यानं हाक मारली त्या गजेंद्रानं. मी संकटात सापडलो, मला वाचवा. सगळे नातेवाईक धावून आले, साखळी केली, आणि सगळ्या बाकीच्या हत्तीने मिळून त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. तरी मगरीची ताकद जास्त झाली, ती सगळ्यांनाच आतमध्ये घेऊन चालली. पाठीमागचे सगळे नातेवाईक कुजबूज करतात, आपण कुठपर्यंत आत जायचं? जाऊ द्या म्हणे, पिकलं पान आज ना उद्या गळणार, म्हातारं झालं, मरणार आज न्या सोडून. आणि सोडून दिलं त्या गजेंद्राला. सोडून दिल्यानंतर त्यानं माग वळून पाहिलं, माझे भाऊ आहेत, माझी मुलं आहेत, माझे पुतणे आहेत, पण मी संकटात सापडलो, या सगळ्या नातेवाईकांनी मला सोडून दिलं. कोणी नाही रे कुणाचे आंती जाणे एकल्याचे, कुणी कुणाचं नाही जनबा सुखाचे, दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही, अंतकाळीचे कोणी नाही, अंतकाळी मी परदेश. त्या देवाशिवाय आता मला कुणी वाली नाही. हाक मारली, हे भगवंता तुझ्याशिवाय कुणी नाही. जेवायला बसले होते भगवान विष्णू, तोंडाजवळ नेलेला घास खाली ठेवला आणि निघाले. लक्ष्मीनं हात धरला, कुठं जेवायलाही वेळ नाही का? हत्ती, एवढंच सांगायचं होतं, हत्ती संकटात सापडलाय, हत्तीला सांभाळण्यासाठी निघालो. शब्द एकच आहे हत्ती, अक्षर दोन आहेत, पण ती कशी सांगितली. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. हत्तीतला हा लक्ष्मीजवळ म्हटला आणि ती हत्ती जवळ येऊन म्हटला. एवढ्या वेगात देव येतो भक्ताला सांभाळण्यास. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, अरे आगे खोली चली तो पीछे होत आवाज. बंदुकीचा चाप ओढल्यानंतर
अगोदर गोळी लागती का आवाज होतो, अगोदर गोळी लागते आणि मग आवाज होतो, पण गोळी लागण्यामध्ये आणि आवाज होण्यामध्ये अंतर किती आहे? डोळ्याची पापणी लवते ना लवते, तो जो मधला वेळ आहे गोळी लागण्याचा आणि आवाज होण्याचा, या दोन्हीच्या मधला जो टाइम आहे तेवढ्या वेळात देव येतो भक्ताला सांभाळण्यासाठी, भक्ताची त्या संकटातून रक्षा करण्यासाठी, एवढ्या वेगानं देव येतो मंडळी, एवढ्या वेगानं देव येतो। आणि म्हणून नामदेवराय त्या देवाला म्हणतात, तुझ्याशिवाय कोणी नाही भगवंता, कोणी नाही रे कुणाचे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा। अशा महान संतानं या पंढरपूरची यात्रा भरवायला सुरुवात केली। आषाढी यात्रा, कार्तिक यात्रा, माघ यात्रा आणि चैत्र यात्रा नामदेव रायांनी या परमार्थाचा पाया घातला आणि लाखो लोकांना पंढरपूरला बोलावलं, पांडुरंगाच्या समोर त्याच्या नामाचा जयघोष केला, त्या चंद्रभागेचा महिमा सांगितला, या पंढरीच्या वारीचा महिमा सांगितला। देव किती दयाळू आहे, वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ। अशा थोर संत शिरोमणी नामदेवरायाच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग तुमच्या समोर सादर केला मंडळी। हो हो, एकदा भजन करा सर्वजण, त्या विठ्ठलाचं भजन करा। पांडुरंग हरी देवा, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी देवा, पांडुरंग हरी देवा, पांडुरंग हरी, 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 नामानंद महाराज की, पांडुरंग हरी देवा, पांडुरंग हरी,